नमस्कार, माझ्या होम अँड ट्रॅव्हलिंग चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी कोथिंबीरच्या वड्या बनवून दाखवणार आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीर ही मार्केटमध्ये खूपच अवेलेबल असते आणि कोथिंबीरच्या वड्या ह्या सगळ्यांनाच आवडतात. तर माझ्या टिप्स मध्ये जशा मी बनवते त्या प्रकारे तुम्ही बनवून बघा, खूप छान अशी कोथिंबीरची वडी बनते. चला तर मग वेळ न वाया करता मी वड्या बनवायला सुरुवात करते. कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. कोथिंबीर ही आपण जास्त किंवा कमी घेऊ शकतो. कोथिंबीर छान बारीक कापून घेतली, देठ पण घेतलेली आहे त्याच्यामध्ये, त्याच्याने चव पण छान येते. आता मी हे सगळं एका बाऊलमध्ये काढून घेते. मी इथं मुगाच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे. कधी कधी बेसन काही जणांना आवडत नाही, त्याच्याऐवजी मी मुगाची डाळ घेते, पचायलाही हलकी असते. एक वाटी इथं तांदळाचं पीठ घेतलंय, जिरे घेतलंय, एक चमचा ओवा घेतलाय. ओवा थोडाशे मी बारीक अशा हातातच चुरून घेते. इथे धने पावडर घेतलेलं आहे, हिंग टाकून घेते एक चमचा, कढीपत्ता घेतलाय 15-20, आणि हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकचं जे वाटण तयार केलंय ते मी त्याच्यात टाकून घेते. एक चमचा हळद घेतली, एक चमचा मिरची पावडर घेतली, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. इथे लसूण आणि अद्रकचं परत मी पेस्ट टाकून घेतले. हिरव्या मिरच्या वाटणमध्ये माझं कमी होतं म्हणून मी वरतून अजून टाकून घेते. इथे पांढरी तीळ घेतलेली आणि लिंबू पिळून घेते. लिंबूच्या रसमुळे मसाज चटपटीत असे हे आपले वड्या तयार होत्या. इथे धने पावडर आबडोबर कुटून घेतलं होतं आणि जी मुगाची डाळ होती थोडीशी मी ती भिजवून घेतली आणि अख्खी जी आपण त्याच्यात टाकून घेणार आहे. खाताना चव छान येते. हे सगळं पीठ मी आता मळून घेते. कोथिंबीर स्वच्छ धुतलेली होती, त्याच्यात पाणी आहे, त्याच्यात जे भिजून जाणार आहे. जर वरतून पाणी लागलं तर पाणी टाकून घ्यायचं आणि जर वरतून पाणी जास्त झालं तर थोडंसं आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे. छान असं त्याला आता मी मळून घेते. मस्त मळलं गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता छान गोळा तयार झालेला आहे. याच्यात वरतून पाण्याचा थेंब लागलेला नाही, जे कोथिंबीरमध्ये पाणी होतं त्याच्यातच छान आहे मळलं गेलेलं आहे. आता मी इडली पात्र घेतलं आहे आणि त्या पात्राला थोडंसं तेल लावून घेते, कारण आपल्याला ते वाफवायला ठेवायचं आहे. आता हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि याचे गोळे बनवून घ्यायचे. तीन पार्टमध्ये मी गोळे बनवून घेतले, छान असे लांब आकाराचे, अशा प्रकारे हे आता गोळे तयार करून घ्यायचे. पाणी उकळायला ठेवलेले मी अशा प्रकारे गोळे तयार झालेले, जसे आकाराचे पाहिजे आपल्याला छोटे बारीक तशा प्रकारे लांबट आपण करून घ्यायचे. इडली पात्राचं पाणी गरम झालंय आणि त्याच्यामध्ये मी आता हे गोळे ठेवून देते वाफायला. 20 मिनिटं हे वाफायला लागतात. 20 मिनिटानंतर मी गॅस बंद करून देणार आणि थंड झाल्यावर छान असं वाफले की नाही ते आपण बघून घ्यायचे. 20 मिनिटं झालेली मी एकदा चेक करून घेते. आपल्याला हाताला जर चिपकले तर समजून घ्यायचं हे झालेलं नाही, हाताला चिपकले नाही, याचा अर्थ हे आपले वड्यांचे पीठ तयार झालेले आहे, थंड झालंय. आणि मी आता त्याचे छान बारीक असे कट करून घेते. जसे आपल्या आकाराचे मीडियम किंवा थोडेसे मोठे पाहिजे असेल तसे आपल्याला कट करायचे. सगळे मी अशा आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत. रंग किती छान आलाय बघा त्यांचावाला. आता तेल गरम करायला ठेवलेले मी. तेलामध्ये मी इथे तीळ टाकून घेतली, धने टाकून घेतले आणि मोहरी टाकलेली. छान तळतळायला लागलेलं आहे आणि त्याच्यात ज्या वड्या तयार करून घेतल्या होत्या त्या वड्या मी आता सगळ्या पसरून घेते त्याच्यामध्ये. अशा वड्या आपल्याला तेलातही तळायच्या असतात तरी तळू शकता, पण जास्त तेल खाण्यापेक्षा अशा छान लागतात म्हणून मी त्यांना अशाच फ्राय करून घेणार आहे. छान आता मिक्स करून घेते त्यांना. खूप छान, खूप टेस्टी असे आंबट आणि तिखट अशा लागतात. लिंबू पिळल्यामुळे खूप छान अशी चव येते, मस्त कडक अशा होतात. जर तुम्हाला लाल करायचे असतील तर थोडे अजून त्यांना फ्राय करायचे, छान लाल पण होतात. हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका आणि शेजारी बेल आयकनचं बेल दाबा. त्याच्याने पुढील माझ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल आणि त्याच्याने माझ्या पुढच्या रेसिपी तुम्हाला दिसतील. माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.